महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मनसेचे नगरसेवक तथा माजी मनपा स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख यांच्या सातपूर कॉलनीतील मनसे कार्यालयात आज असंख्य संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान किराणा साहित्याचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे नगरसेवक तथा माजी मनपा स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख, प्रभाग सभापती योगेश शेवरे, प्रकाश महाजन, शांताराम पाटील, शांताराम जमदाडे, भगवान ठाकूर, विभाग अध्यक्ष बंटी लबडे, जुनेद शेख, विजय उल्हारे, कैलास जाधव, वैभव महिरे, सोमनाथ पाटील, सचिन सिन्हा, ज्ञानेश्वर बगडे, सचिन सांगळे, ललित सोनार, मनोज शिरसाट, शंकर पाटील, अनिता ठोक आदींसह मोठ्या संख्येत उपस्थित होते. मनसेचे पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक संघाच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते या किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. गेल्या 4 महिन्यापासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला मनसेच्या वतीनं अगदी आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच पाठिंबा देण्यात आलेला आहे. मनसेच्या आजच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मनसेचे नगरसेवक सलीम मामा शेख, प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किराणा साहित्याचं वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक सलीम मामा शेख, प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी एसटी कामगारांच्या सुखदुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम राहणार असल्याचं सांगितलं. आज या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला. अनेक कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आणि खरं तर आमची पहिल्यापासून भूमिका आहे. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबासुद्धा दिलेला आहे पण अनेक ठिकाणी महाराष्ट्र निर्माण पक्षातर्फे मदतसुद्धा करण्यात आली. आज या ठिकाणी सातपूर भागामध्ये जे एसटी कर्मचारी आज आता या ठिकाणी त्यांना खरा अर्थानं अन्नधान्याचं किट जे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून वाटण्यात आलेले आहे. यापुढेही जशी गरज पडेल तसं आम्ही एसटी कर्मचाऱ्यांमागं खंबीरपणे उभं राहणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी खचून न जाता आपला जो लढा आहे हा कायमस्वरूपी ठेवला पाहिजे, यशस्वी केला पाहिजे. पण आमचा पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या सुख आणि दुःखामध्ये नेहमी सहभागी राहणार आहोत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला पण थोड्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचं किट आपण जे स्वीकारलं आमच्यातर्फात आपल्या सर्वांचं कर्मचाऱ्यांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज सातपूर कॉलनी येथे आदरणीय आमचे मार्गदर्शक सलीम मामा शेख तसेच हंटर जायतो आणि सर्व आमचे शंकरनाना पाटील यांचे सर्व ज्येष्ठ विभागीय अध्यक्ष बंटी लबडे तसेच सर्व इथे एस टी कर्मचारी बंधून भगिनी इथे सर्व उपस्थित आहे. खरं तर आज त्यांच्यावर जी उपासमारीची वेळ आली तर सदैव महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत आणि यापुढेही राहणार. तर आज एक छोट्या प्रमाणात एक त्यांना किराणाचं किट देण्यात आलेलं आहे आणि यापुढेही असाच उपक्रम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही राबवत राहू अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनीही मनसे नगरसेवक सलीम मामा शेख यांच्या कार्याबाबत आभार व्यक्त केले. ग्राहक म्हणून काम करतो एस टी महामंडळात आणि तब्बल आता आज कमीत कमी 4 महिने होत आले की आमचा धोकोटा सुरू आहे आणि त्यात जवळजवळ 100च्या वरती कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि ज्या दिवसापासून आमचा धोकोटा सुरू झालेला आहे त्या दिवसाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे कार्यकर्ते आणि नगरसेवक किंवा पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. खांद्याला खांदा लावून आम्हाला त्या धोकोट्यामध्ये साथ देता येते आणि आज रोजी ज्यावेळेस आमची 4 महिन्यापासून हा दुखोटा सुरू आहे आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. मिळेल ते काम करून आम्ही आमचं घर परिवार चालवतो आहे. त्यात आमचे लाडके सलीम मामा यांनी आम्हाला जे काही आज अन्नधान्याची किट वाटप करून मोलाचं सहकार्य दिलं आहे त्याबद्दल त्यांचे मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी याच्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी नाशिकमधील एस टी कर्मचाऱ्यांकडच्या वतीने धन्यवाद करतो. मनसे वर्धापन दिनानिमित्त आयोजित या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातपूर विभाग मनसे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यांचं प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.